पश्चिम रेल्वेच्या वांद्रे रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेली ही गर्दी पहा. ही लोक जमली आहेत वांद्रे रेल्वेचं मोफत वायफाय वापरण्यासाठी. रेल्वेनं प्रवाशांसाठी वायफाय सेवा तर सुरू केली, पण त्याचा फायदा रेल्वे ट्रॅक लगत असलेल्या झोपडपट्टीतील रहिवासी घेत आहेत. इतकंच नाही तर वायफायचं नेटवर्क चांगलं मिळावं म्हणून रेल्वे ट्रॅक जवळ जाऊन नेटवर्क पकडण्याचं धाडस तरुण मुलं करत आहेत. मुंबईतल्या रेल्वे प्रवाशांना वायफायची सुविधा मिळावी याकरता रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी मुंबईत 15 रेल्वे स्थानकांवर मोफत वायफायची सुविधा सुरू केली. आणि यशस्वीरित्या ही सुविधा प्रवासी वापरत असताना दिसत असले तरी रेल्वे स्टेशन लगत असलेल्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या रहिवासी देखील मोठ्या संख्येने वायफायचा वापर करत असल्याचं चित्र वांद्रे रेल्वे स्टेशन बाहेर पाहायला मिळत आहे. इतकंच नाही तर वायफायला चांगलं नेटवर्क मिळावं याकरता खास करून तरुण मुलं जी आहेत ती रेल्वे ट्रॅक जवळ जात असल्याचं चित्र देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही धोक्याची घंटा ओळखून रेल्वे प्रशासनाने वेळीच यावर उपाय शोधणं गरजेचं आहे. केवळ रेल्वे ट्रॅक जवळच नाही तर झोपडपट्टी लगत असलेल्या स्काय वॉक वर देखील तरुणांची गर्दी असून रात्रभर तरुण मुलं तिकीट काउंटर इथे बसून असतात अशी तक्रार स्थानिक रहिवाशीच करतायत. रात के एक एक दो दो बजे तक बैठे रहते हैं इधर और यहाँ तक के प्लेटफॉर्म पे भी चढ़ के लोग बैठे हैं. जब पुलिस वाला आता है तो सारे नीचे उतर के भागते हैं. फिर हमारे एरिया में तकलीफ होती है. टिकट काउंटर को पूरा घेर के रख देते हैं. फिर पुलिस वाला आता है डंडा मारता है तो सब एक साथ भागते हैं. अच्छे नेटवर्क के लिए तो फिलहाल जो ये जो ट्रैक है ना जो 7 नंबर प्लेटफॉर्म पटरी से जो मतलब कनेक्ट होता है ना तो वो बच्चे रात में वो पटरी पे जाके बैठते हैं ज्यादा तो वो ज्यादा उसका वो डिफिकल्टी है उसके प्रॉब्लम वो है. दरम्यान या सर्वांवरती रेल्वेची बाजू आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. वाईफाई में ये है कि आप एग्जैक्टली लिमिट डिफाइन नहीं कर सकते कि स्टेशन की इस दीवार के बाहर आपको एक्सेस मिले ही ना. कई बार ऐसे जहाँ स्टेशनों के आप स्टेशन के बाहर भी लोग हैं तो वो लोग यूज़ कर रहे हैं उस सेवा का लाभ उठा रहे हैं. ट्रैक की अगर आप बात करेंगे ट्रैक क्रॉस कर रहे हैं या ट्रैक पार कर रहे हैं तो ये ज़रूर एक ख़तरनाक साबित हो सकता है. ये बड़ा जोखिम भरा काम है. तो मैं उनसे आग्रह करूंगा कि कम से कम अपनी जान जोखिम में न डालें सिर्फ फ्री वाईफाई यूज़ करने के लिए. प्रवाशांच्या सुविधेसाठी जरी वायफाय सुरू केलं असलं तरी त्यांच्या दुष्परिणामांबाबत रेल्वे मंत्रालयानं ह्यापूर्वी विचार केलाय का? वायफायचा होत असलेला खर्च प्रवाशांवरच खर्च होतोय की दुसऱ्या कुणावर याचा शोध रेल्वे प्रशासनानं घेणं गरजेचं आहे. दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.